गुड मॉर्निंग बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठात आपण मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं. आज परत आपण मुळाक्षरांची तुझळणी पाहणार आहोत. पण काल आपण काय केलं होतं, फक्त अक्षरांचं वाचन केलं होतं. तर आज आपण मुळाक्षरांबरोबर येणारे शब्द त्यांचं वाचन कसं करायचं हे पाहणार आहोत. तर कालच्या सारखंच मी बोलणार आहे, माझ्या मागून तुम्ही बोलायचं आहे, मोठ्या आवाजात बोलायचं आहे. मस्ती करताना खूप मोठा आवाज असतो ना, मग तसं व्यवस्थित मोठ्याने मला पाठवायला पाहिजे की नाही हो की नाही, म्हणजे शहाणी मुलांना तुम्ही, मग माझ्या मागून तुम्ही बोलायचं आहे. आई आई
तशीच ही आज आपण जी व्हिडिओ केलेली आहे तुम्हाला जर मुळाक्षर व्यवस्थित पाठ व्हावी अशी वाटत असतील तर ही जी मी व्हिडिओ पाठवली आहे ती तुम्ही रोज ऐकायची. ती जर तुम्ही रोज ऐकलात, मी जसं वाचन करते माझ्या मागून जर तुम्ही वाचन केला तर तुमची मुळाक्षर व्यवस्थित पाठ होतील. आज आपण मुळाक्षरांची उजळणी पाहिलेली आहे. आपण उद्यापासून त्याच्या पुढच्या अभ्यासाला आपल्या सुरुवात करूया. धन्यवाद.